कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच लोकल गाड्या मॉल्स तसंच कामाच्या ठिकाणी प्रवेश देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार मागे घेणार का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं ना आज राज्याचे मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांच्याकडे केली मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याबाबतच्या दोन जनहित याचिकांच्या सुनावणीच्या वेळी ही विचारणा केली कोविड स्थितीत सुधारणा झाली आहे राज्य सरकारनं परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे असं मत न्यायालयानं नोंदवलं राज्य सरकारचा हा निर्णय कायद्याला धरून नसल्यानं मुख्य सचिवांनी तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा आदेश मागे घ्यावा असा शेरा न्यायालयानं मारला तसंच मुख्य सचिवांना पुढच्या मंगळवारपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे